परप्रांतीयांनी आरटीपीसीआर चाचणीला ठेंगा दाखवलाय. कल्याण रेल्वे स्थानकावर टेस्ट न करताच दाखल होत आहेत प्रवासी, तर केडीएमसी कडून अँटीजेन टेस्ट केली जात आहे. 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात आला असून परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना येताना आरटीपीसीआर टेस्ट करत अहवाल सोबत आणणं गरजेचं आहे. राज्यातील सीमेवर याची कडेकोट अंमलबजावणी सुरू असून कल्याण रेल्वे स्थानकावर देखील मोठ्या प्रमाणात परराज्यातून एक्सप्रेस येतात. या गाड्यांमधून हजारो प्रवासी उतरतात, त्यामुळे नागरिकांची चौकशी तपासणी कल्याण डोंबिवली महापालिकेनं सुरू केली आहे. रेल्वे स्थानकावर 3 ठिकाणी अँटीजेन टेस्ट सुरू आहेत. रेल्वे पोलीस केडीएमसीचे पथक एक्सप्रेसमधून उतरणाऱ्या नागरिकांची चौकशी करत त्यांच्याजवळ आरटीपीसीआर अहवाल नसेल तर त्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. दरम्यान परराज्यातून कल्याण रेल्वे स्थानकावर येणारे सुमारे 90% प्रवासी हे टेस्ट करून येत नसल्याचं वास्तव समोर आलंय. रेल्वे स्टेशनला आपल्याकडे आता तिन्ही शिफ्टमध्ये म्हणजे 24 तास आपण अँटीजेन टेस्टिंग सेंटर चालू केलेले आहेत. तिच्यामध्ये आपण जास्त करून जे बाहेरगावून येणारे जे ट्रेनमधले लोक असतात त्यांचे आपण टेस्टिंग करून घेतो. तिच्यामध्ये जनरली UP, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यातून आलेल्या लोकांचा आपण आरटीपीसीआरचे रिपोर्ट बघतो. ते जर त्यांच्याकडे रिपोर्ट नसतील तर आपण त्यांचं अँटीजेन टेस्टिंग करून घेतो. त्यामध्ये सापडलेले पॉझिटिव्ह पेशंट असतात त्यांना आपण लगेच CCCला पाठवून देतो आपल्याकडे. तिथे एकूण आतापर्यंत 3 ते 4 टीम काम करीत आहेत. तिन्ही शिफ्टमध्ये काम करतात आपल्याकडे. 3 ते 4 टीम करतात काम. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.